जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील त्यांनाही आम्ही सांगितलं की तुम्ही देखील या कमिटीमध्ये आवाहन केलं, विनंती केली की तुमचेही लोक या कमिटीमध्ये असतील तर तेही देखील काही सूचना करू शकतील, काही त्याच्यामध्ये आणखी काही उणीवा असतील तर त्या आम्ही दूर करू शकतो सरकार म्हणून। त्यामुळे मला वाटतं एक अशा प्रकारची वेळ येणार नाही। आमचा प्रयत्न आहे पूर्ण, कारण याच्यामध्ये 2 महिन्यामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये जी यंत्रणा आहे, जिथे जिथे जुन्या नोंदी आहेत ते शोधण्याचं काम आमचा जो काही ही टीम जी आहे शिंदे समितीला आम्ही पूर्णपणे स्ट्रेंथन करतोय, त्यांना मनुष्यबळ वाढवून देतोय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आवश्यक ज्या काही बाबी आहेत ते आम्ही करून देऊ आणि त्यामुळे विश्वास आहे की हे काम पूर्ण होईल आणि त्याचं डे टू डे जे काही अपडेट आहे, जे काही प्रोग्रेस आहे तो देखील जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील त्यांनाही आम्ही सांगितलंय की तुम्ही देखील या कमिटीमध्ये आवाहन केलं, विनंती केली की तुमचेही लोक या कमिटीमध्ये असतील तर तेही देखील काही सूचना करू शकतील, काही त्याच्यामध्ये आणखी काही उणीवा असतील तर त्या आम्ही दूर करू शकतो सरकार म्हणून। त्यामुळे मला वाटतं एक अशा प्रकारची वेळ येणार नाही। बिल्कुल, ज्यांना ज्यांना ज्यांनी पूर्वी आरक्षण देण्यामध्ये काम केलेलं आहे, पूर्वी जसं देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये ते चॅलेंज झालं, पण हायकोर्टामध्ये टिकवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी, ज्या सिनियर काउन्सिल असतील, तज्ज्ञ असतील, या सर्वांनी मदत केली आणि हायकोर्टमध्ये टिकलं, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं, पण अशा वेळेस या सर्व टीमला त्यांचं सहकार्य आम्ही नक्की घेऊ आणि विश्वास आहे, कारण याच्यामध्ये जस्टिस भोसले आहेत, जस्टिस गायकवाड आहेत, जस्टिस शिंदे आहेत आणि निरगुडे आहेत, हे सगळे जे लोक आहेत हे पूर्वीच्या आरक्षण देण्यामध्ये ज्यांनी मोलाचा सहभाग घेतला, त्याचा मोलाचा वाटा होता, अशी लोक आणि आणखी जी सिनियर काउन्सिल म्हणून जे सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनवर काम करतील त्यांना देखील ही सर्व मंडळी टीम काम करेल। एक तर आम्ही कमिटी जाहीर केलेली आहे जस्टिस भोसले कमिटी, ती सरकारला देखील मार्गदर्शन करेल आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भात देखील जे काही आवश्यक आहेत त्याची ते मदत करतील। जस्टिस शिंदे कमिटी आहे त्याला देखील ती मदत करेल, म्हणजे दोन बाजूंनी आपण हे न्याय देण्याचं काम करतो। गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे नाहीत आणि जे लोकशाहीमध्ये आपण आंदोलन ज्या पद्धतीने करतो असे जे काही गुन्हे आहेत ते आमच्या शिष्टमंडळाने त्यांना शब्द दिलेला आहे। सरकार देखील जे अगोदर म्हणजे जरांगे पाटील जेव्हा अगोदरच्या वेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेस देखील काही गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या त्यांची गुन्ह्याची पडताळणी करून आपण ते गुन्हे। नाही, मी तर यापूर्वी देखील आवाहन केलंय, विनंती केली आहे। खरं म्हणजे मराठा समाजाचे तरुण सरकार प्रामाणिकपणे काम करत असताना सरकार नकारात्मक असतं तर हे पाऊल उचलणं ठीक होतं। मी आज पुन्हा मराठा समाजाच्या तरुणांना, नागरिकांना देखील एक विनंती वजा आवाहन करतो की आपण टोकाचं पाऊल उचलू नका आत्महत्येसारखं, कारण शेवटी आपल्या मुलाबाळांची परिस्थिती त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि आपला परिवार जो आहे, कुटुंब आहे, त्यालाही वाऱ्यावर सोडू नका आणि सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण टिकणारं, कायद्याची चौकटीत बसणारं देण्यास कटिबद्ध आहे, जबाबदारी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कामही करतोय। त्याचे रिझल्ट देखील आपल्या समोर आलेले आहेत, दोन लेवलला आम्ही काम करतोय। त्यामुळे मराठा समाजाने संयम राखणं आवश्यक आहे आणि तरुणांनी देखील संयम राखणं आवश्यक आहे। कायदा खरं म्हणजे काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, काही ठिकाणी म्हणजे या आंदोलनाला
गालबोट देखील काही लोकांनी लावलेला आहे. परंतु मनोज जरंगे पाटील यांचं म्हणणंच आहे की जे कोणी अशा प्रकारचे ज्यांनी गुन्हे जाणीवपूर्वक केलेले आहेत, म्हणजे जाळपोळीच्या घटना असतील, तोडफोडीची घटना असतील, लोकांवर हल्ले असतील, तर ते मराठा समाजातले आंदोलक होऊ शकत नाहीत. त्याच्यावर नक्की पोलीस आणि गृह विभाग जो आहे तो काम करतो.